हे दृश्य दुसरे कुठले नसून आपल्या बदलापूर मधले आहे. विद्येचं मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाळेंमध्ये आपण नेहमीच सांगत असतो की आपला आजूबाजूचा परिसर हा नेहमी सुंदर आणि स्वच्छ ठेवावा. ह्या विभागामध्ये भरपूर अशा शाळा आहेत. बदलापूर पश्चिम मांजरली साईडचं हे दृश्य आहे. शाळेमध्ये कितीही स्वच्छता असली तरी आजूबाजूचा जर परिसर स्वच्छ आणि सुंदर नसेल तर मुलांनी याच्यातून काय बोध घ्यावा हीच परिस्थिती आता वारंवार नागरिक उपस्थित करत आहे. पावसाळा म्हटलं तर पाणी तर आलंच, पण पाण्याबरोबर खड्ड्यांचं काही साथ मात्र सुटत नाहीये. ह्याच खड्ड्यांमध्ये पाणी तुंबून चिखल होतो, त्याचबरोबर रोगराईला आपण निमंत्रण देत आहोत. मच्छर, डास असे असंख्य असे रोगराई आपल्याला इथून निर्माण होताना दिसून येत आहे. हा आहे बदलापूर पश्चिमेकडील विभाग. या ठिकाणी ही एकच शाळा नसून या विभागामध्ये भरपूर अशा जवळजवळ शाळा आहेत. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे शाळा भरपूर वेळेला घाबरतात की अशा प्रकारचं दृश्य दाखवलं तर त्यांच्या शाळेचं नाव हे खराब होईल, पण खरं म्हटलं तर हे अगदी चुकीचे आहे. शाळेच्या हद्दीमध्ये जितकाही रोड असतो किंवा जेवढाही रस्ता असतो तेवढा रस्ता वारंवार स्वच्छ, क्लीन आणि छान ठेवण्याचं काम या सर्वच बदलापूरमधल्या शाळा करत असतात. पण अशा रस्त्यांचं काय की जो रस्ता शाळेच्या हद्दीत येत नाही तर त्या रस्त्यावरही भरपूर अशा शाळा वारंवार पैसे खर्च करून रस्ता बांधत असतात, परंतु काही कारणास्तव पाऊस आल्यावरती पुन्हा तो रस्ता खराब होत असतो. या रस्त्यावरती किती वेळेला शाळेने पैसा खर्च करायचा हा प्रश्न शाळांनीही उत्पन्न केला आहे. त्याचमुळे होईल तेवढ्या लवकर या रस्त्यांचं काम करण्यात यावं अशीच विनंती वारंवार पालक आणि नागरिकांकडनं करण्यात येत आहे. तुमच्या विभागातही अशा पद्धतीचे खड्डे असतील तर आम्हाला व्हॉट्सअपद्वारे तुम्ही कळवू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही वारंवार बातम्या करत असतो खड्ड्यांच्या, पावसांच्या, पण जर यामध्ये बदलापूरकरांची आम्हाला साथ नसेल तर आम्ही काहीच करू शकणार नाही. त्यामुळेच एक विनंती आहे तुम्हा सर्व बदलापूरकरांना, प्रत्येक खड्ड्याचा व्हिडिओ आपण हा स्टेटसला ठेवूया, जेणेकरून आपल्या सगळ्यांमध्ये असलेली युनिटी ही दिसून येईल आणि लवकरात लवकर काय तो तोडगा याच्यावर काढण्यात येईल. चला तर मग या व्हिडिओला शेअर करूया आपल्या स्टेटसला. आणि जोपर्यंत अशा विभागांमध्ये कामं होत नाहीत तोपर्यंत आपण रोज स्टेटस व्हॉट्सअपला ठेवूया. तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या बातमीमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपले बदलापूर. धन्यवाद.